नमस्कार स्नेहा, परब किचन मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आज तुम्हाला दाखवणार आहे चकरीची भाजणी। ही भाजणी भरपूर झटपट होते। भाजणीच्या चकरीसाठी साहित्य 1.5 वाटी घेतलाय मी हा बासमती तुकडा। त्याच्यानंतर आपण ही पूर्ण 1 वाटी चण्याची डाळ घेतली आहे, 1/2 वाटी उडदाची डाळ घेतली आहे, तेवढीच 1/2 वाटी मुगाची डाळ घेतली आहे, 1/6 वाटी पोहे घेतले आहेत, 1/6 वाटी साबुदाणे घेतले आहेत, 1/2 वाटी धणे घेतले आहेत आपण, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं आणि 1/2 चमचा ओवा आणि हा 1 चमचा मी काळा मिरी आणि 5-6 लवंगा घेतले आहेत। या सगळ्या धुवून सुकवून आपण भाजतो, पण आपल्याला झटपट करायची आहे भाजण्याची चकली, म्हणून मी हे धुणार नाही आहे। या 3 डाळी आणि हे तांदूळ मी ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे आणि भाजायला सुरुवात करणार आहे। ओला कपडा मी स्वच्छ धुवून घेतला आहे, तर त्याच्यावर मी हे तांदूळ होते हे आपल्याला छान असे पुसून घ्यायचे आहेत। धूळ वगैरे असते दुकानातून आणल्यावर किंवा पावडर मारतात तांदळावर। पूर्ण 1 वाटी चण्याची डाळ घेतली आहे, स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे आपल्याला ओल्या कपड्याने। काही दुकानवाले त्याच्यावर पावडर वगैरे मारतात आणि ओपन गोण्या असल्यामुळे त्याच्यावर धूळ पण बसते, म्हणून आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे। पुसल्यावर एकदम वेगळीच दिसते बघा, तांदूळ पण आपले वेगळेच दिसत होते पुसल्यावर, जशी डाळ पण। मुगाच्या डाळीला पण एकदम वेगळीच चकाकी आली। उडदाची डाळ घेतली आहे, आपल्याला जास्त वेळ पुसावं लागणार आहे। मी पुन्हा जरासा ओला करून घेतला आहे कपडा, कारण ह्या डाळीला जरासं पातळ सफेद असं हे असतं बघा, हाताला असं लागते। भाजली भरपूर झटपट होते, कारण आपण तांदूळ धुवून नाही घेतले। तुम्ही पाहिलेत मी सुक्या कपड्याने छान पुसून घेतले। आता आपण हे भाजून घेऊया आणि भाजली तयार करूया। भाजलीसाठी मी जाड अशी ह्याची कढई ठेवते। प्रथम आपण तांदूळ भाजून घेतोय। आपले छान असे परतून झालेले आहेत, भाजते वेळी बघा जरा धूर येत आहे, म्हणजे तांदूळ आपले भाजले आहेत आणि भाजल्यावर पा तांदळाचा कलरही चेंज होतो। पाण्यासारखे तांदूळ असतात ते आपले जरा जरा सफेद दिसायला लागतात, पांढरे असे। आणि हे पसरट एका परातीमध्ये काढून घेणार आहे। हे बघा सफेद झाला आपला तांदूळ, पहिले पाण्यासारखे होते, कलर चेंज झाला आहे आपल्या तांदळाचा, म्हणजे भाजून झाले फुलवून छान। भाजून घेतो आहे, हे आपल्याला तशीच फुलून भाजायची आहे। मसाल्यापासून डाळीपासून तांदळापासून सगळं भाजावं लागतं, त्याशिवाय आपली भाजणी एकदम खमंग अशी होत नाही। छान अशी आपली चण्याची डाळ ही फुलवून भाजून झालेली आहे, तिचाही कलर बघा चेंज झाला आहे, जर अशी अशी डाळ झालेली आहे ही, जास्त नाही। आपण सगळे जे धान्य घेतलं आहे, डाळी आणि तांदूळ एकत्र भाजत नाही, सगळे एकत्र भाजले तर बारीक ज्या डाळी असतात त्या करपू शकतात, म्हणून आपण प्रत्येक जे भाजलेलं आहे, चण्याची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ वेगवेगळं भाजायचं आहे, तांदूळसुद्धा, तसेच आपण मसालेसुद्धा वेगवेगळे भाजायचे आहेत। मुगाची डाळ बघा पटकन भाजून झालेली आहे, छान फुलली आहे तीसुद्धा। ही आपण उडदाची डाळ घेतली आहे, ही आपल्याला फुलवून भाजायची आहे, सफेद असते ती जरा लाल अशी झालेली आहे। 1/6 वाटी पोहे घेतले आहेत, परतून घ्यायचे आहेत आपल्याला। जसं आपल्या पिठात कुरकुरीपणा असेल तर पटकन वाटलं जाईल आणि बारीक। तुम्ही हे पीठ घरीही दळू शकता, नाहीतर चक्कीवर द्यायचं असेल तर आधी त्याची दक्षता घ्या की तो कशावरही टाकणार नाही, किंवा तुमच्या घरी घरघंटी असेल तर तुम्ही घरघंटीवरही दळू शकता। पोहे आपले झाले आहेत भाजून, पोह्यांची साईज मोठी असते ती थोडी बारीक होते,
त्यांना कळतं आपल्याला पोहे भाजून झाले. साबुदाणा भाजतोय, दक्षता घ्या की तो उडला नाही पाहिजे, सतत ढवत राहावा लागतो. तो असा भाजते वेळी उडतो. साबुदाणे आपले चांगले फुलून भाजलेले आहेत. साबुदाणे भाजला की त्याची साईज वाढते, बघा कसा फुलला येतो. अर्धी वाटी धने घेतलेत, ते मी भाजते. मसाल्यांना हे लहान मोठे असल्यामुळे वेगवेगळेच भाजून घ्यावे लागतात. धने छान भाजून झालेले आहे, सुगंध सुटलाय धन्याचा. आपण बडीशेप भाजतोय. बडीशेपला एक सुगंध छान येतो चटणीला. या मसाल्यांचा सुगंधच छान असतो, टेस्टही छान लागते. एक चमचा जिरं परतून घ्यायचे आपल्याला. आता बाजारात भाजणीचा रेडीमेड मसालाही मिळतो, आम्ही तो शक्यतो वापरत नाही. आम्ही भौतिक मसाले घरी केलेलेच वापरतो आणि भाजणीला हे मसाले घालावेच लागतात, त्याशिवाय आपली चकली खमंग आणि टेस्टी अशी होत नाही. पाव चमचा ओवा घेतलाय. शेवटला आपण लवंग भाजून घेतोय. हे मसाले थोडे खडे मसाले भाजायला वेळ लागतो. जिरं धने बडीशेप आपलं पटकन भाजून होतं. हे छान भाजून झाले. गरम मसाल्याचा सुगंध छानच येतो, मला खूप आवडतो. अशी आपली भाजणी छान झालेली आहे, पाहू शकता अशीच भाजणी किती छान दिसते. याच्यावरूनच आपल्या चकल्या किती छान होणार आहेत भाजणीच्या, खमंग आणि टेस्टी. फक्त एक काळजी घ्या की हे तुम्ही चक्कीवर देत आहे तर त्याला आवर्जून सांगा की भाजणीवरच टाक असं. पाहू शकता किती छान खटकन तुटलेली आहे ही चकली. आतूनही व्यवस्थित शिजलेले आहेत आणि मस्त कुरकुरीत झालेले आहेत. भाजणीच्या चकलीला आपण जे भाजणी दिली होती दळायला त्याचं हे पीठ घेतलंय मी. त्याला ह्या थंड साध्या पाण्यातच मळायचं आहे. 15 ते 20 मी लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, तुम्हाला आवडत असेल तर घाला. पण लसणीच्या पाकळ्याने टेस्टही चांगली लागते आणि जरा तिखटपणा आणि छान सुगंधही येतो. लाल तिखट घेतलंय मी 2 चमचे आणि 1 मोठा चमचा तीळ घेतलाय, पांढरे तीळ, चवीपुरता मीठ आणि तळण्याकरता तेल. मी तेल तापवते, सगळंच तेल तापवणार आहे. आता मी मोहन घालायला 1 चमचा घेणार आहे, पण तळण्याकरता जे तेल लागणार आहे मी ते सगळंच तापवणार आहे. तोपर्यंत आपण आपलं पीठ मळून घेऊया. 1.5 किलो पीठ होतं, त्याचा मी अर्धा भाग घेतलाय, म्हणजे 1.25 किलो पीठ आहे, अर्धा आणि 1.25 किलो. लाल तिखट, तीळ आणि मीठ. ही लसूण आहे, ही आपल्याला जरासं पाणी घालून 2-3 चमचे बारीक पेस्ट करून घ्यायचे आणि ती घालायची आहे. पण प्रथम आपण मोहन घालणार आहोत. मोहन आपला तापलेला आहे. मी पूर्ण हा 1 चमचा ह्या चमच्याच्या मापाने तेल घेतलेलं आहे. अर्ध्या वाटीच होतं हे तेल, 2 चमचे घेतलं तर फुल वाटी होतं, पण आपल्या पिठाच्या मापाला हे एवढं पुरे आहे. आता ह्याच्यात मी ही जी पेस्ट वाटली आहे, चांगली मऊ वाटलेली आहे लसणाची, ती घालते. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ घट्ट मळायचं आहे, सैलसर मळायचं नाही आहे. आपण ह्याच्यामध्ये भाजणीमध्ये गरम मसाले घातलेले, लवंग, काळी मिरी, ओवा, धने, जिरे, बडीशेप. तर थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ मळणार आहे. पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. म्हणतात ना पीठ येतं, तसं आपण ह्याच्यात तांदूळ वगैरे घातले आहे म्हणून हे पण पीठ नंतर पातळ होत जाणार, म्हणून तुम्ही घट्टच मळा. आणि मळल्या लागलीच करायला घ्यायचे आहेत, पण तुम्हाला ठेवायचं असेल तरी चालेल. आतून असं तेल चोळून घ्यायचं आहे. मी ही काट्यावाली चकलीची पात घेतलेली आहे. तुम्हाला जाड हवी असेल तर जाडी असते, 2 असतात त्याच्यामध्ये साच्यामध्ये, त्यालाही तेल चोळायचं आहे. असे लांबट गोळे करून घ्यायचे आहेत आणि सरळ असं आपल्या चकलीच्या साच्यामध्ये टाकायचं आहे. वर सर असं दाबून पीठ गच्च भरायचं आहे. छान असे वेडे घालायचे आहेत आपल्याला. तुम्हाला जेवढी साईज हवी असेल तेवढे वेडे घाला, चकली जास्त मोठी बरी वाटत नाही. चिटकून असे वेडे घालायचे आहेत आपल्याला.
मी 3 किंवा 4 वेडे घालणार आहे. त्या वेड्याला हे असं बंद करून घेतलेलं आहे मध्ये आणि इथे. अशा मी 4-5 चकल्या गाळून घेते, मग आपण तळूया. ह्या चकल्या जो गाळतोय आपण, त्या तुम्ही रॅप पेपरवर तुकडे करून त्याच्यावर गाळू शकता आणि एक एक तेलात सोडू शकता जर तुम्हाला जमत नसेल चकल्या उचलायला गाळून. 3 वेडे झालेले आहेत. चौथ्या वेड्याला मी पुन्हा असं हे बंद करूनच घ्यायचं. प्रथम चकली पडली की पहिला लॉक करून घ्यायचा, नाहीतर तेही तिथूनही चकली उघडू शकते. पीठ आपलं व्यवस्थित, जास्त असं घट्टही नाही, एकदम दगडासारखं सोऱ्यातून पडेल असंच पीठ मळायचं आहे. व्यवस्थित पीठ मळलं तर चकली गाळायला आपल्याला त्रासही नाही होत. घट्ट जास्त पीठ मळलं तर आपल्याला चकली गाळायला त्रास होतो, दबाव जास्त द्यावा लागतो साच्याला. आता मी ह्या फ्राय करून दाखवते. मी कावितेच्या साह्याने उचलते आहे. आणि अशीच आपण हाताने धरून ही केली तर ती चकली लांबट होते, अशी परफेक्ट गोल पडते. पण परफेक्ट अशी आपण भाजणी घेतली आणि परफेक्ट प्रमाण, आणि मी ज्या दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुमची चकली कधीच फसणार नाही. मोहनसुद्धा आपण प्रमाणातच घालायचं आहे, जास्त घातलं तरी फसली जाते. आणि मोहन घातल्यामुळे आपल्या चकल्या थोड्या हलक्या होतात, पिठाला थोडा हलका पण येतो. चकली आपल्याला चांगली मंदाचेवरच भाजून घ्यायची आहे. चकली आपली खाली बसायला लागली की समजायची आपली चकली शेकली आहे. तेलाच्या बुडबुड्यांचा आवाजही कमी येतो आणि चकली अशी शेकल्यानंतर खाली बसते. मंदे आचर तळतो म्हणून चकली आपली जास्त काळपट आणि लालसर होत नाही, करपत नाही. छान अशा लाल बदामी कलर सारख्या चकल्या आपल्या फ्राय झाल्या आहेत. मी हे काढून घेते. थंड झाल्यावर मी तुम्हाला मोडून दाखवणार आहे किती क्रिस्पी झाल्या आहेत त्या चकल्या आपल्या. अशा ह्या माझ्या भाजणीच्या चकल्या तयार झाल्या आहेत. पाहू शकता किती क्रिस्पी झाल्या आहेत ह्या, खटकन अशा तुटतात. आतूनही व्यवस्थित शिजलेले आहेत आणि मस्त कुरकुरीत झालेले आहेत. तांदूळ धुवायची खटपट नाही, काही नाही. व्यवस्थित प्रमाण घ्या, मस्त या भाजीच्या चकल्या होतात आणि लागतातही टेस्टी. तुम्ही ह्या दिवाळीला नक्की करा. मला थोडा उशीरच झालाय, तरी सुद्धा तुम्ही नक्की करून पहा. आणि हो, माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभकामना आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.